विधान परिषद निवडणुकीतल्या घोडे बाजारावरून संजय राऊतांनी थेट आरोप केलेले आहेत. 20 ते 25 कोटी रुपये वाटण्यात आले असं त्यांनी म्हटलेले. अगदी 2 एकर जमीन देण्यात आल्याचं सुद्धा संजय राऊतांचं वक्तव्य आहे. विधान परिषदेची ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती असं म्हणत थेट सत्ताधाऱ्यांवर संजय राऊतांनी हल्लाबोल केला. बघा, जे आमदार स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात, समाजवादी विचारांचे समजतात, असे अनेक लोक आहेत. कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे हा 20 कोटीपासून 25 कोटीपर्यंत. आणि महाविकास आघाडी बरं का असे खेळगदी करणार नाही. ठीक आहे, त्यांच्याकडे पैसे आहे, त्यांची समृद्धी वाढलेली आहे, त्या समृद्धीतून हा पैसा जाऊ शकतो. पण ही निवडणूक साधी नव्हती, ही निवडणूक सोपी नव्हती, ही निवडणूक पैशाची होती. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अशाच प्रकारे होती. मला वाटतं संजय राऊत फेक नरेटिव्हचे बादशाह आहेत. आमची तर माहिती आहे त्यांची 16 मतं जी शिवसेना उभाटा गटाची, ती टिकवण्यासाठी सुद्धा त्यांना लक्ष्मी दर्शन झालं तरी 2 मतं कशी फुटली. लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम उभाटा सेनेला आपल्या आमदारांना करावा लागला किंबहुना काँग्रेसच्याही आमदारांना करावा लागला. जी एक्स्ट्राची 5 मतं मिळाली तरी 2 मतं कशी फुटली याचं उत्तर संजय राऊत देतील का? संजय राऊत जे बोलतात हे संजय राऊत नेहमीच बेलगाम बोलत असतात. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो किंवा महाराष्ट्रातली जनता त्याच्याकडे एक करमणूक या दृष्टीने बघते.